मला असं वाटतं ग्रामपंचायतीला पक्ष नसतो असंच आपण म्हणतो. त्याच्यामुळे जो निवडून येतो तो गाव पातळीवरती त्याचा पॅनल करून निवडून येतो असतो गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी. पण आपण जर पाहताय तर ग्रामपंचायती किंवा ग्रामीण भागामध्ये निश्चितच आदरणीय पवार साहेबांना मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीचा निकाल हा चांगल्या पद्धतीनेच लागेल असं मला वाटतं. प्रत्येकजण आपापल्या अनुषंगाने स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत असतात त्याच्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष त्या पद्धती क्रमांक एकवर आहे असं वाटत राहतं. पण ते निकाल आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतीलच. काल माझ्या राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये जवळजवळ 35 ते 36 सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी आणि ज्येष्ठ समाजसेविका आम्हाला भेटायला आल्या. भेटून त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने माझ्याकडे त्यांचं निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनांची दखल घेत काल प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग यांना पत्र पाठवत नक्की यामध्ये शासकीय व अशासकीय व्यक्तींची आंतरधर्मीय परिवार विवाह परिवार समन्वय समिती गठीत करण्यामागील शासनाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी अशा पद्धतीचं पत्र हे प्रधान सचिवांना काल पाठवण्यात आलेलं आहे. सिंहगड परिसरामधील नागरिकांचं वाढती नागरीकरण आणि वस्तीकरणामुळे अनेक मोठ्या प्रमाणातले समस्या आहेत. यामध्ये रस्त्यांबरोबरच लाईटचा प्रश्न असतील, पाणी असतील, कचरा असतील, ड्रेनेज असतील आणि या सगळ्याच प्रशासन काम करत असताना प्रशासनाकडे नागरिकांच्या वतीने हे सगळे प्रश्न मांडण्यात आले. त्याचबरोबर नवले ब्रिजवरचे वाहतुकीच्या समस्याबरोबरच वाढतं अपघातांचं प्रमाण ह्या सगळ्याच्या अनुषंगाने आयुक्तांबरोबर अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आहे आणि अनेक गाव पातळीवरचे प्रश्न आहेत हे समस्या सोडवण्यासाठी प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य करेल असं त्यांनी या ठिकाणी ग्रामस्थांना आश्वस्त केलं. त्यामध्ये लाखाच्या वरती लोकसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात कर्मचारी काम करतात त्यांच्यावरती असलेला कामाचा ताण आणि साहजिकच यामुळे जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग आणि त्यातून पसरणारी दुर्गंधी आणि वाढत जाणारे आजार या सगळ्या अनुषंगाने या आरोग्य विभागाला त्यांनी निश्चितपणाने सकारात्मक सूचना देतील आणि यामधील जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देतील असं मला मनापासून वाटतं. याच्यामध्ये या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक ही सर्व ते अधिकारी होते त्याबरोबर राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भातले अधिकारी या सगळ्यांबरोबरची सविस्तर बैठक आमची सगळ्यांची त्या भागातील परिसरातील नागरिकांची झाली. त्यामध्ये अनेक प्रश्न पुढे आलेले आहेत. त्यामध्ये हेवी व्हेकल फ्रिक्वेन्सीपासून असेल तर अगदी यामध्ये जो बाजूच्या रस्त्यावरून जाणारी वाहतूक असेल या सगळ्यांमध्ये काम करत असताना त्याला प्राधान्य दिलं जाईल. चेकपोस्टपासूनचं नियोजन असेल हे करण्यासाठी प्राधान्य देऊ म्हणजे महिना दोन महिन्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत त्या प्राधान्यक्रमाने करून नंतर यामध्ये ज्या पद्धतीने बदल करणार तेथील ते बदल केले जातील असं सांगितलं गेलं आहे. पण तरीसुद्धा अशा पद्धतीचं नियोजन करत असताना सातत्याने पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि तो आमच्या माध्यमातून केला जाईल असं मला वाटतं. निश्चितच बाबा आडव यामध्ये आंदोलनामध्ये उतरले आणि त्यांनी इशारा दिला आहे की हे जर मान्य झालं नाही ते स्वतः मी रस्त्यावरती म्हणजे ते बसलेलेच आहेत पण मी तिथे पुढे जायला तयार आहे अशा स्वरूपाची त्यांची भूमिका आहे. आणि भारतातल्या पहिली मुलींची शाळा किंवा जिथं पुण्यामध्ये सुरू झालेल्या शिक्षणाचा वारसा चालवण्याकरता निश्चितच हे स्मारक होत असताना त्याच्यासाठीच्या मागण्या रस्ते ते होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अनेक दिवसापासून सरकारमधून असतानासुद्धा किंवा सामाजिक संस्थाही असतील बाबा आडवांसारखे अनेक समाजसेवक यामध्ये काम करतात आहेत पुढाकार घेतात आहेत आणि निश्चित हा निर्णय लवकर व्हावा अशी आमच्या सगळ्यांचीच मागणी.